बहुजन आघाड़ी की ओर से मोर्चा निकाला गया इस दौरान मनोवादी होश में आओ ब्राह्मणवाद नहीं चलेगा के नारे जोरों पर लगाए गए बड़ी संख्या में महिलाएं एवं पुरुष एकत्रित होकर नारे लगाते हुए दिखाई दिए संविधान चौक में आयोजित आंदोलन में प्रकाश अंबेडकर इनके नेतृत्व में राजस्थान में घटित दलित समाज के नौ वर्षीय बालक को मारने की घटना पर भी निषेध व्यक्त किया गया आज संविधान चौक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात हे आंदोलन अतिशय माणुसकीला काळा काडीमा फासणारी घटना ह्या देशात तीन चार दिवसापूर्वी घडलेली आहे जालोर जिल्हा राजस्थानमध्ये एका नऊ वर्षीय तिसरी वर्गात शिकणाऱ्या इंद्रकुमार या मुलाला हेडमास्टरच्या माठातील पाणी त्यांनी पिलं आणि त्यामुळे त्या पाण्यासाठी ह्या मनुवादी विचारसरणीच्या त्या मास्तराने त्याला ठेचून ठेचून जीवे मारून टाकलं आणि आजही एक शब्दसुद्धा इथलं मोदी सरकार मनुवादी सरकार भांडवलवादी सरकार आणि काँग्रेसचा देशाचा नेता आमदार नितीन राऊत सुद्धा एक शब्द काढत नाही रस्त्यावर येत नाही दलितांसाठी ही दलितांची फसवणूक आहे दलितावर अन्याय आहे अत्याचार आहे जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये पाण्याचं द्वार खुले केले होते इतक्या वर्षानंतरही ही, ही व्यवस्था मनुवादी व्यवस्था आजपर्यंत याच्यात बदल घडून आलेला दिसत नाही परंतु कलबी भी आंबेडकर और आज भी आंबेडकर